नमस्कार, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मी शिल्पा तुमचं खूप खूप स्वागत करते. आत्ता वाजलेत रात्रीचे 9:15, तर आत्ता मी ब्लॉग स्टार्ट करते. त्याचं कारण असं म्हणजे ॲक्च्युली 9 मी झाले एका क्लासला. किती वाजले आता दाखवा? 8:50 झाले ना? तर 8:50 झाले. 9 मी एका क्लासला चालले, ते म्हणजे कॅनव्हास पेंटिंगचा क्लास आहे. आणि तर ते आहे आमच्या सोसायटीमध्येच. 3 वर्कशॉप आहे. खूप छान, म्हणजे त्यांचं जे शिकवतात, त्यांचं जे आर्ट बघितलं, कॅनव्हास पेंटिंग वगैरे ते. आणि मुलांचं वर्कशॉप पण घेतलं, पण मला माहीत नव्हतं, तर मी परीलासुद्धा पाठवलं असतं. छोट्या मुलांचं 7 वर्कशॉप घेतलं होतं त्यांनी. 7 एका मुलांचं पालक हो तिने स्टेटसला, मला ॲक्च्युली नंतर माहीत झालं ते, नाहीतर मग आपण परीला पाठवलं असतं. पण ती अजून घेणार आहे असं म्हटली मुलांचं पण. पण आत्ता तिने स्पेशली लेडीजसाठी ठेवले. तर तुम्ही म्हणाल एवढ्या रात्री कुठला क्लास असतो का? पण बघा, दिवसभर लेडीज सगळ्या बिझी असतात, एक रिस्पॉन्सिबिलिटी असते मुलांची वगैरे. आणि काही करायचं म्हटलं ना तर डिस्टर्बन्स नको आहे, म्हणजे मुलांचं वगैरे. तर रात्रीच्या वेळी म्हणजे 9-10 टायमिंग ठेवलं आहे. तर यावेळी काय होतात, जेंट्स लोक घरी असतात, मुलांना सांभाळू शकतात म्हणून हा सगळ्या लेडीजला सुटेबल असा टायमिंग तिने ठेवला आहे. 3 आहे, 9-10. तर या व्हिडिओमध्ये मी काय काय तिथे शिकणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मला असं वाटते हा 3 मी एकच व्हिडिओ बनवला आहे ना, ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, तुम्ही जर मला फर्स्ट टाईम बघत असाल, माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, आता 9 वेळ. तर तुम्ही आता खाली वॉकिंगला चालले ना? जेवण वगैरे सगळं झालंय, सकाळच्या टिफिनची तयारी झालेली आहे, सगळं किचन क्लीन झालेलं आहे. म्हणजे काय असतं ना, एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते घरातली, तर ती सगळी व्यवस्थित करूनच आपण बाहेर गेलं पाहिजे जे काही करायचं असेल ते. नाहीतर आपण घरातलं सगळं तसंच सोडून गेलो तर सकाळी पुन्हा प्रॉब्लेम, अरे हे झालंच नाही, ते झालंच नाही, मग काहीही फायदा नसतो. म्हणून आपण जर काही कुठे जात असलं तर घरातलं सगळं आवरून जायचं. माझ्या सकाळची टिफिनची तयारी, भेंडीची भाजी करायची आहे तर भेंडी चिरून ठेवलेली आहे, कणिक काढून ठेवलेली आहे. म्हणजे सकाळी मला, मी जसं नेहमी सकाळची तयारी करते तशी. झोप येत आहे का? हा, तर चला मी निघू. एखादा तास तुम्ही सुद्धा खाली वॉक करू शकता, परिण्याचा गार्डन मध्ये वगैरे, त्याच्यामुळे यांचा पण एक तास असा इझिली जाईल. म्हणजे हा एकदम छान टायमिंग. चलो मी निघू. चला, आज तुम्हाला दाखवते एका आर्टिस्टचं घर कसं असतं. तर मी त्यांच्या घरी आलेले आणि ह्या घराचा बाहेरचा पोर्शन आहे, ते खूप छान त्यांनी डेकोरेट केलं आहे त्यांच्या हँडमेड गोष्टींनी सगळं. तरी बघा, ही नेमप्लेटसुद्धा त्यांनी स्वतः बनवलेली आहे. त्यानंतर ही पेंटिंग दिसते लावलेली, ही स्वतः त्यांनी पेंटिंग केलेली आहे. आणि हे जे वुडनचे पीसेस असतात ना, फर्निचर वगैरे केल्यानंतर उरलेलं, त्यापासून छान असं हँगिंग बनवलं आहे. त्याच्यामध्ये तुटलेल्या प्लेट्स वगैरे असतात, तर त्याच्यावर सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे. त्यांच्या घरात असे मस्त असे बॉटल आर्ट केलेलं आहे, किती सुंदर केलेलं आहे बघा. आणि हे आहे मस्त छोटंसं क्यूटसं क्ले आर्ट, त्याच्यावरती लिहिलं आहे माहीत अपनी फेवरेट हू असं. आणि हे आहे त्यांच्या केलेल्या कॅनव्हास पेंटिंग्स, इतक्या सुंदर सुंदर केलेल्या आहेत ना, असं बघून असं वाटतं तर बापरे किती सुंदर आहे सगळं. पण सगळ्यांचीच ही पहिलीच कॅनव्हास पेंटिंग होती, त्यामुळे आम्ही इझी अशी चूज केली. कारण की फेसेस वगैरे काढायचं म्हटलं त्याच्यावरती एक्सप्रेशन येणं गरजेचं असतं, त्यामुळे आम्ही थोडंसं नेचरचं असं ठरवलं की करूया. नेवर फील अकेली, रिमेंबर आय एम ऑलवेज हिअर फॉर यू माय डिअर सहेली, माय डिअर सहेली. मैंने वही देखा, मैं अपनी फेवरेट हूँ, मैं अपनी फेवरेट. वाओ, ये बेस्ट है. कुछ मिस्टेक्स हुई तो इरेज कर सकते हैं. हाँ, लेकिन आपको बहुत लाइटली बनाना पड़ेगा, जैसे आपने यहाँ पर बनाया. नहीं, बहुत लाइटली बनाएंगे, ज्यादा. अब शुरुआत कहाँ से करनी है? देखो, वही तो मैं अभी यहाँ जहाँ लड़की बनाना है उसको बस क्या करना है, आपको ऐसे सर्कल डालना है. ठीक है ना, ऐसे सर्कल डाला, इधर से यहाँ पर एक स्क्वायर डाला. ठीक है ना, इस तरह स्काय आणि ह्याच्यामध्ये बॉटम मध्ये बघू करना. लाइटिंग सफिशिएंट है ना? आता हे बघ, आता इथं थोडस हे काढ काय म्हणतो आपण, डोंगर टाईप नाही का, जस्ट लाईट असं हे फक्त थोडस खाली घेता का?
माझं स्केच करून झालेलं आहे. एक्झॅक्टली पेंटिंग काय आहे ते पूर्ण कलर केल्यानंतरच कळेल. तर यासाठी ॲक्रॅलिक कलर, वेगवेगळे ब्रश आणि वेस्टेज स्पंज असतं तर त्याचा यूज केलेला आहे. तर मी आता याला कलर करायला सुरुवात करते. सो लेट स्टार्ट. सेशन संपतो. जवळपास 1.5 तास लागला आम्हाला, 9 ते 10:30 पर्यंत केला आणि हा कलर सुकल्यानंतरच पुढचं करता येतं. तर भेटूया सेकंड डेला. तर हा आहे सेकंड डेचा व्हिडिओ. सेकंड डेला आम्ही खालच्या पोर्शनमध्ये कलर करायला सुरुवात केली आणि जेवढं बघायला सोपं वाटतं ना करताना, तर तेवढं सोपं अजिबात नाही आहे. जेव्हा आपण करायला जातो ना तेव्हाच कळतं. पण हो, जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला सगळ्या गोष्टी इझी वाटायला लागतात. म्हणून कोणतीही गोष्ट ना शिकल्यानंतर तशी सोडून द्यायची नाही, त्याची प्रॅक्टिस करत राहायची. ऑटोमॅटिकली आपला त्यातला इंटरेस्ट वाढत जातो आणि त्या गोष्टी आपल्याला इझी वाटायला लागतात. म्हणून आपल्याला काही शिकायचा चान्स मिळाल्यानंतर तो सोडायचा नाही. एखादी संधी मिळाली तर त्याचं सोनं करून घेणं आपल्याच हातात असतं. झाली सेकंड डेची पेंटिंग. इथे आपलं झाड, ग्रास आणि छोटे छोटे घरं रेडी झाले. तर भेटूयात थर्ड डेला. आज आहे आपल्या कॅनव्हास पेंटिंगचा लास्ट डे, म्हणजे तिसरा दिवस. आज पेंटिंग पूर्ण होऊन जाईल. तर मी निघालेली आहे, खाली फ्रेंड्स उभी आहे. फ्रेंड्स उभ्या आहेत, दोघे जणी अजून बिल्डिंग मधल्याच आहे. तर चला पटकन आज दाखवते फायनल झालं की. स्ट्रोक्स असे नीचे नीचे देणे आहे ना? हा, नीचे देणे. थर्ड डेला केलं आम्ही गर्लचं पेंटिंग, गर्ल गिटार आणि बाकी सगळं जे उरलेलं फिनिशिंग वगैरे आहे ते. आणि आज पूर्ण डनच करायची आहे पेंटिंग. आणि हो, आता तुम्हाला माझे वेगवेगळ्या केकसोबतच वेगवेगळ्या कॅनव्हास पेंटिंगसुद्धा बघायला मिळतील. लगेच खूप छान जमणार नाही, पण मी प्रॅक्टिस नक्कीच करेल. अधेमध्ये एखादी पेंटिंग बनवायचं नक्कीच ट्राय करेल. ते सगळं तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करेल. Thank you.
इथे आपली पेंटिंग पूर्ण झालेली आहे. कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एवढी मेहनत केल्यानंतर त्यावरती आपलं नाव तर लिहायलाच पाहिजे, म्हणून मी इथे माझं नाव लिहित आहे SHILPA शिल्पा. तर इथे इससे क्या फिक्स हो जाता है, जैसे मेकअप फिक्सर रहता है वैसे. एक्सपीरियंस होता तुमचा क्लासचा, खूप छान वाटतंय का तुम्ही केलंय म्हणून? नाही वाटत केला नाही सच में. बहुत अच्छे से क्लास हुआ. इतने रात में कितने बज गए अभी? 11 बज गए. नाइट वाला क्लास. हाँ बहुत अच्छा हो गया. थैंक यू सो मच. जी कॅनव्हास पेंटिंग डन झालेली आहे आणि किती सुंदर वाटतंय. मलाच विश्वास नव्हते मी केलंय. कसं वाटतंय? हे मीच आहे असं वाटतंय का? हो ना, हो का, सेम आहे. आणि जे गिटारचा कलर आहे ना सगळ्यांनी रेड केली, पण मी आपल्या घरची गिटार जी आहे ना त्या कलरची केली. आणि त्याचा शेप पण सगळ्यांनी खाली राऊंड केलंय. मी आपलं गिटार सारखं केलं, आपली जशी गिटार आहे तशी. तसं झालंय छानपैकी. आणि रात्रीचा क्लास आता 11 वाजलेत 11:15 होत आहे. पहिला एक्सपिरियन्स होता हा छानपैकी. आणि रात्रीचा टाईम याच्यासाठी डिसाईड केला की मुलं वगैरे घरी राहतात, आपल्या लेडीजला थोडासा फ्री टाईम मिळतो म्हणून. आणि थँक्यू बरं का मला जाऊ दिलं एवढ्या म्हणजे रात्रीचा. आणि मुलांना मुलींना सांभाळलं. तर कशी वाटली माझी कॅनव्हास पेंटिंग? माझी पहिली कॅनव्हास पेंटिंग आहे. आता याच्यानंतर मी अजून करेल. तर अशी मस्त झालेली आहे. आणि जसं जसं केली तसं तसं मी सगळ्या स्टेप्स तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. 11 वाजले तरी झोपली नाही पोरगी. मी आली नव्हती म्हणून.